ओम नमः शिवाय। मित्रांनो, 12 एप्रिल 2021 सोमवारी या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। मित्रांनो, जेव्हा कधी अमावस्या ही सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। या दिवशी माता लक्ष्मी व श्री विष्णू यांची विशेष आराधना केली जाते। मित्रांनो, या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात धनप्राप्तीसाठी, पैसा घरात येण्यासाठी, आपल्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी या दिवशी अनेक जण अनेक उपाय करतात। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात सांगितलेला असाच एक धनप्राप्तीचा उपाय आज आपण बघणार आहोत, जो उपाय आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या नंतर रात्रभरात कधीही करायचा आहे। मित्रांनो, सोमवती अमावस्येला जेव्हा सूर्यास्त होईल त्या सूर्यास्ताच्या नंतर कधीही आपण हा उपाय करू शकता। मित्रांनो, उपाय अगदी साधा सरळ आहे पण तेवढाच प्रभावशाली सुद्धा आहे। चला तर बघूया हा उपाय नक्की काय आहे ते। मित्रांनो, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे, तुळशी मातेला पाणी घालून तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला एका पाटावर एक ताट ठेवायचा आहे आणि या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला एका पाटावर लाल कपडा अंथरायचा आहे आणि मित्रांनो, या कपड्यावर आपल्याला एक तांब्याचं ताट ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे तांब्याचं ताट नसेल तर तुम्ही स्टीलच्या ताटाचा देखील यासाठी वापर करू शकता। आणि मित्रांनो, या ताटात आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचा आहे। जर तुमच्याकडे देशी गाईचं तूप असेल तर कुंकवामध्ये थोडंसं गाईचं तूप आपल्याला मिक्स करायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे गाईचं तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा यासाठी वापर करू शकता। थोडेसे पाण्याचे थेंब कुंकवात टाकून या कुंकवाने आपल्याला त्या ताटात, जे तांब्याचं ताट असेल तुम्ही घेतलं असेल किंवा स्टीलचं ताट घेतलं असेल, तर त्या ताटात आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकावर माता लक्ष्मीची किंवा श्रीयंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे। शक्यतो श्रीयंत्राची स्थापना करायची आहे, पण जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा तुम्ही यावर स्थापित करू शकता। आणि मित्रांनो, या माता लक्ष्मीच्या प्रतिमेची किंवा श्रीयंत्राची आणि या स्वस्तिकची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। त्याच्यावरती अक्षता वाहून धूप दीप दाखवून त्याची मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे आणि हे स्वस्तिक काढत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे। मंत्र आहे ओम श्रीम श्रिये नमः, ओम श्रीम श्रिये नमः। मित्रांनो, हा मंत्र बोलतच आपल्याला स्वस्तिक जे आपण कुंकवाने काढणार आहोत ते रेखाटायचं आहे। ते रेखाटताना आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलून दाखवायची आहे। मग तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील, तुमची एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, या सोमवती अमावस्येला आपण जे काही उपाय करतो, जे काही प्रयोग करतो, ते जर आपण मनोभावे केले, अगदी मनापासून माता लक्ष्मीची आराधना केली, तर माता लक्ष्मी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करते। मित्रांनो, या उपायामुळे आपल्या घरात धन पैसा तर येतोच, पण त्यासोबतच आपल्या घरात सुख शांती समाधान हे सुद्धा येतं। घरातील सदस्यांमध्ये जर भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, तर ते सुद्धा यामुळे नाहीसे होणार आहेत। तर मित्रांनो, या सोमवती अमावस्येला तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो, अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।